वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साखरगुड मराठी पत्रकार भवन या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. वंचित बहुजन पदवीधर आघाडीचे उमेदवार रतन बनसोडे यांच्या प्रचारार्थ आज दिनांक 25-23 रोजी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेण्यात आली. नाशिक पदवीधर उमेदवार रतन बनसोडे, उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, उद्योग राज्यकारी सदस्य चेतन गांगुडे, धुळे जिल्हा अध्यक्ष अरवी डिकम, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट रविकांत बापूसाहेब वाघ, आबा कैरनार, सीताराम वाघ, चंद्रमणी वाघ आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नाशिक मतदारसंघ निवडणूक संघ 2023 साठी रतन बनसोडे निवडणूक लढवित आहे. पक्षाची भूमिका मांडली. सर्व पक्षीधर मतदार यांनी लक्ष घालावे. रवींद्र बनसोडे यांना चांगल्या मताचे केंद्र निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले. मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार रतन बनसोडे साहेब यांच्या प्रचारासाठी आज आम्ही धुळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि या निवडणुकीच्या रणमैदानामध्ये वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात त्यांच्या आदेशाने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. या पूर्ण मतदारसंघामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये पदवीधारकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. पूर्ण देशामध्ये बेरोजगारीचा जवळपास 12 करोडपेक्षा जास्त तरुण बेरोजगार असल्याचे रिपोर्ट आहेत. महाराष्ट्रात सुद्धा 14 लाखापेक्षा जास्त बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात आत्ता 1,41,000 जास्त सरकारी नोकऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरून पदवीधारकांना आणि खास करून तरुणांना नोकरी देण्याची शासनाची भूमिका नाही आहे. तर तरुणांचे आयुष्य देशोदडीला लावण्याची यांच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. सोबतच महाराष्ट्रामध्ये ज्या जुन्या पेन्शन योजना सरकारनं रद्द केलेल्या आहेत यामुळे महाराष्ट्रातल्या लाखो कर्मचाऱ्यांना वृद्धापकाळामध्ये म्हातारपणामध्ये अत्यंत हालाकीचं जीवन जगण्याची नामुष्की येणार आहे. याचा या जुन्या पेन्शन योजना रद्द करण्याच्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी याचा निषेध केलेला आहे, याचा विरोध केलेला आहे. कारण एका बाजूला देवेंद्र फडणवीसांसारखे नेते सांगतात की महाराष्ट्राच्या तिजोरीवर 1,10,000 करोड रुपयाचा अतिरिक्त बोजा पडेल आणि बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की कर्मचाऱ्यांच्या पगारीमधूनच एक विशिष्ट रक्कम कपात करून त्या पेन्शनच्या स्वरूपानं त्याला वापस परतावा म्हणून मिळत असते. त्यामुळं आत्ता महाराष्ट्र शासनानं हे जे काही पेन्शन योजना रद्द करण्याचं धोरण घेतलेलं आहे या धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे रतन कचरू बनसोडे साहेब यांना प्रचंड मतानं आपण विजयी करावं. सोबतच मी तांबे कुटुंब ज्यांनी 15 वर्ष या पदवीधारक मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे या 15 वर्षामध्ये त्यांनी कोणत्या पदवीधारकांचं काय कल्याण केलेलं आहे त्याची एक श्वेतपत्रिका त्यांनी मीडियाच्या माध्यमातून घोषित करावी आणि मी त्यांना या मतदारसंघातलेच नाही तर महाराष्ट्रातले लाखो पदवीधारक मग इंजिनियर क्षेत्रातले मेकॅनिकल इंजिनियर असतील, इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील, सिव्हिल इंजिनियर असतील हे सुद्धा प्रचंड बेरोजगार आहेत. PhD नेट सेट होल्डर विद्यार्थी बेरोजगार आहेत. MBA BBA BCA केलेले मास्टर डिग्री कोर्सेस केलेले BE ME केलेली मुलं आणि मुली बेरोजगार आहेत. जर एवढ्या चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या डिग्र्या घेणारी BHMS BAMS BDS सारख्या मेडिकल क्षेत्रातल्या डिग्र्या घेणारे तरुण मुलं आणि मुली महाराष्ट्रात बेरोजगार आहेत. त्यामुळे या सगळ्या बेरोजगारीला जबाबदार हे नेते आणि पक्ष आहेत. हे इतके गोंधळलेले आहेत की कोणत्या पक्षाचं तिकीट घ्यावं आणि कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी याचा तुमचा स्वतःचा गोंधळ मिटत नसेल तर तुम्ही काय पदवीधारकांना न्याय देणार आहात. जर तुमच्या स्वतःच्या निष्ठा या विष्ठा झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पदवीधारकांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यासोबत प्रत्येक पदवीधारकाला 5,000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याची तुम्ही घोषणा केली, त्या घोषणेचं काय झालं? अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या 5 लाखाचं कर्ज देण्याची घोषणा केली, त्या घोषणेचं काय झालं? याची श्वेतपत्रिका असेल तर हिंमत असेल तर जारी करा. दाखवा आम्हाला नाशिक मतदारसंघातल्या किती बेरोजगारांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचं कर्ज उपलब्ध करून दिलं. देत आहोत आणि यांच्या मागे हक्काने बहुजनवादी चळवळ मजबूत व्हावी आणि एक हक्काचा माणूस त्या ठिकाणी जावा आणि आपला आवाज त्या ठिकाणी बुलंद करावा या स्वच्छ हेतूने हा आम्ही सर्व पदवीधर युवकांना सोबत घेऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. हा पाठिंबा एका समाजासाठी नसून एका विचारधारेला आहे आणि ही विचारधारा बुलंद रतनजी बनसोडे करतील माझा पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी जमलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण त्यांच्या या कॅम्पेनिंगला चांगला प्रतिसाद देऊन सर्वसामान्य पदवीधरांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवावा. धन्यवाद. जय भीम. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत.